नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आधीच्या तासामध्ये आपण संघटित क्षेत्र भारतातील नाणे बाजार, या नाणे बाजारामध्ये संघटित क्षेत्रामधून आपल्याला जो नाणे बाजार चालतो त्यामधील अ मध्ये आपण पाहिले भारतीय रिझर्व्ह बँक, देशाची मध्यवर्ती बँक, सगळ्यात महत्वाचं कार्य या बँकेला करायचं असतं चलन निर्मिती। या चलन निर्मितीमध्ये मागणी आणि पुरवठ्याचा मेळ घालून पैशाची निर्मिती, कागदी चलनाची निर्मिती या बँका करतात। आधीच्या तासामध्ये हा भाग आपण पाहिला। आपल्याला आ मध्ये बघायचं आहे व्यापारी बँका, या बँका कशा पद्धतीने कार्य करतात, बचत करण्याच्या आणि गुंतवणुकीला एकत्र आणण्याच्या उद्देशातून देशाच्या वित्तीय प्रणालीमध्ये मध्यस्थ म्हणून कार्य करणारी व्यापारी बँक असते। बँक या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती बँको या इटालियन शब्दापासून झालेली आपल्याला पाहायला मिळते। आज देशाच्या कोणत्याही अर्थव्यवस्थेत व्यापारी बँकेला महत्वाचं स्थान आहे, कारण या बँका व्यापाऱ्यांना, उद्योजकांना, व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करतात आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे ज्याप्रमाणे मानवी शरीरामध्ये रक्तवाहिनीचं कार्य चालतं त्याचप्रमाणे या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये या बँकांचं जाळं रक्तवाहिनीप्रमाणे कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने आपल्या मानवी शरीरामध्ये रक्तवाहिनीना जेवढं महत्व आहे तेवढं महत्व देशाच्या अर्थव्यवस्थेत या व्यापारी बँकेबरोबरच अन्य बँकांना सुद्धा पाहायला मिळतं। म्हणून ही बँक नफा मिळवण्याच्या हेतूने लोकांच्या, व्यावसायिकांच्या ठेवी स्वीकारणे आणि त्या ठेवी कर्ज रूपाने देणे अशा माध्यमातून या बँका कार्यकर्त्याला पाहायला मिळतात। अशा या अर्थव्यवस्थेत आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास म्हणून घडवून आणण्यासाठी या बँका महत्वाचं कार्यकर्त्याला आपल्याला पाहायला मिळतात। तर अशा या व्यापारी बँका बचतींची जमवाजमाव म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज रूपाने वाटणे अशा हेतूतून या बँकेची निर्मिती करण्यात आली। अनुसूचित आणि बिगर अनुसूचित व्यापारी बँकेचा समावेश यामध्ये होतो। भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934 दुसऱ्या विभागामध्ये अनुसूचित व्यापारी बँकेचा समावेश आहे। मालकी आणि कार्यपद्धतीवर भारतातील व्यापारी बँकेचे चार घटकांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे। की एक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ज्या सरकारच्या माध्यमातून त्यांच्यावर नियंत्रण असतं चालवले जातात, खाजगी क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सगळ्यात महत्वाचं आज 1991 नवीन आर्थिक धोरणानुसार आपल्यामध्ये अनेक प्रकारच्या व्यापारी बँका व्यवसाय करण्यासाठी आपल्या देशामध्ये आलेल्या आहेत, त्या म्हणजे विदेशी बँका। आज विदेशी सुद्धा व्यापारी बँका खूप मोठ्या प्रमाणात अर्थ पुरवठा, कर्ज पुरवठा आपल्याला करताना व्यवसायासाठी, उद्योगासाठी पाहायला मिळतात। तर अशा पद्धतीनं या व्यापारी बँकेचं जाळं आज आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत खूप विकासाच्या दृष्टीनं महत्वाचं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतं। यानंतर आपल्याला बघायचं आहे या बँकेच्या दोन व्याख्या बघायचे। एक म्हणजे पहिली व्याख्या आहे भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949, यानुसार अशा पद्धतीने ही व्याख्या केलेली आहे की बँकिंग म्हणजे कर्ज देण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर आणि इतर प्रकारे परत करणे किंवा धनादेशाद्वारे किंवा धनाकर्षाद्वारे परत करणे होय। ज्यावेळी जो ठेवीदार आहे ज्यावेळी मागेल त्यावेळी ती चेक न म्हणजे धनादेश न किंवा धनाकर्ष म्हणजे डीडी डिमांड ड्राफ्ट याद्वारे परत करणे म्हणजे व्यापारी। त्यानंतर दुसरी व्याख्या प्राध्यापक क्रेन क्रॉस याची व्याख्या, पैसा आणि पद पैशांचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असे म्हणतात। सोपी व्याख्या, पैसा आणि पद पैसा म्हणजे चेक धनादेश, पद पैसा म्हणजे चेक। आपण पहिले पद पैसा म्हणजे व्यापारी बँका स्वतःच्या पतीवर जो पैसा निर्माण करतात त्याला पद पैसा असं म्हणतात। जे चेकच्या द्वारे माझ्याकडे आज पैसे नाही, मी आजचे पैसे एक दोन दिवसानंतर देऊ, ते धनादेशाने किंवा चेकने जे दिले जातात हा पद पैशावर व्यवहार होतो। पैशासारखाच व्यवहार हा व्यापारी बँका सगळ्यात
महत्त्वाचं कार्य पदवैसा म्हणून करते आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीचं दोन्ही एक व्याख्या तुम्ही लिहायचे आणि कार्य लिहायचे. असं त्यानंतर आपल्याला बघायचं व्यापारी बँकेची कार्य. तर पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणे. आपण सरकारमध्ये सुद्धा बघितले की महाराष्ट्राच्या सरकारी कायद्यातील तरतुदीनुसार 1907 तरतुदीमध्ये भांडवल उभारणीची साधने यामध्ये जी बाह्य भांडवल उभारणीची साधन आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं कार्य आहे ते ठेवी स्वीकारणे. या व्यापारी बँका समाजातील व्यापारी उद्योजक व्यवसायी आणि इतर जे उद्योजक आहे व्यावसायिक आहे किंवा सर्वसामान्य व्यक्ती यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी स्वीकारण्याचं कार्य या व्यापारी बँका करतात. साधारणपणे या ठेवी आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये दोन प्रकारचे बघायचे. एक म्हणजे मागणी ठेव. मागणी केल्यानंतर अशा व्यापारी बँकेला त्या परत करायच्या असतात, द्यावे लागतात. मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवीला मागणी ठेव असं म्हणतात. यामध्ये दोन प्रकारच्या ठेवी आपल्याला मागणी केल्या द्यावे लागतात. त्यातला पहिला प्रकार आहे चालू ठेव. आपण डिटेल्समध्ये बघितले की चालू ठेव म्हणजे काय, तर व्यवसायी उद्योजक व्यापारी यांना रोजचा जो दैनंदिन व्यवहार होत असतो यातून जो पैसा त्यांच्याकडे अतिरिक्त होत असतो हा पैसा या व्यापारी बँकेमध्ये चालू ठेवाच्या खात्यातून निर्माण केला जातो. ही ठेव आठवड्या दिवसातून किती वेळा ठेवता येते व किती वेळा काढता येते अशा ठेवीला चालू ठेव असं म्हणतात. या ठेवीला बँका शक्यतो व्याजदर देत नाही. अशा ठेवीवर चेकबुक किंवा पासबुक दिलं जातं. या ठेवीवर मागणी केल्या कधीही ही ठेव परत द्यावी लागते. त्यामुळं या ठेवीवर सगळ्यात महत्वाचं आहे की या व्यापारी बँका आधी कर्ज ओव्हरड्राफ्ट चालू ठेवीवर दिला जातो. म्हणजेच उदाहरणार्थ एखाद्या व्यापाऱ्यानं दुसऱ्या व्यापाऱ्याला एखादा धनादेश 1,50,000 रुपयाचा दिलाय आणि त्या व्यापाऱ्याच्या खात्यावर फक्त 1,00,000 रुपये वरचे जे 50,000 ज्यादा देऊ केली जाते त्याला अधिक कर्ज किंवा अधिक विकर्ज ओव्हरड्राफ्ट सवलत असं म्हणतात. म्हणजे हा एक कर्जाचा प्रकार आहे. तर हा या चालू ठेवीवर दिला जातो. ही ठेव मागणी केल्या द्यावी लागते म्हणून त्याला मागणी ठेव असं म्हटलेलं आहे. यातला दुसरा प्रकार आहे बचत ठेव. सर्वसामान्य जनतेकडून ग्राहकाकडून आठवड्यातून किती वेळा ठेवता येते, काढता मात्र दोनच वेळा काढता येते अशा ठेवीला बचत ठेव किंवा सेव्हिंग ठेव आपण या नावाने ओळखतो. आज देशातील सर्व जनतेची बचत ठेव खाते आपल्याला पाहायला मिळतात. यावर साधारणपणे 4 ते 5% प्रमाणे बँका व्याज देतात. सर्वसामान्य जनतेकडून बचत व्हावी, ही बचत अडचणीच्या वेळी किंवा एखाद्या कार्यावरी उपयोगी पडावी म्हणून बचत करण्याच्या हेतूने अशा ठेवी स्वीकारल्या जातात. यावर बँक पासबुक एटीएम कार्ड चेकबुक अशा पद्धतीने बँका देत असतात. बचत करण्याच्या हेतून अशा ठेवी स्वीकारल्या जातात. अशा पद्धतीची ती बचत ठेव असली. ही ठेव सुद्धा अलीकडं जरी कायद्यामध्ये तरतूद असली की आठवड्यातून दोनच वेळा काढता येते मात्र आज यामध्ये काही सवलती दिल्या. आज एटीएम मधनं आपण दिवसातून 2-3 वेळा एटीएम मधनं पैसे काढू शकतो किंवा चेकच्या माध्यमातून काढू शकतो. की आठवड्यातून आपण आज किती वेळा या बचत ठेवी सुद्धा काढू शकतो. अशा पद्धतीच्या बचत करण्याच्या हेतूने या ठेवी स्वीकारल्या जातात. म्हणून याला मागणी ठेव असं म्हटलेलं आहे की या बँकेनं मागणी केल्या ग्राहकांना ठेवीदारांना या परत द्याव्या लागतात. अशा पद्धतीचे मागणी ठेवीचे दोन प्रकार दिसतात. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये निश्चित कालावधीच्या ठेवी की या ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात, ठराविक मुदतीसाठी ठेवल्या जातात म्हणून याला निश्चित कालावधीच्या ठेवी असं म्हटलेलं आहे. यामध्ये आवृत्ती ठेव आणि मुदत ठेवी याचा समावेश होतो. आवृत्ती याला आपण रिकरिंग ठेव असं म्हणतो की ठराविक रक्कम महिन्याला ठराविक कालावधीसाठी ठेवली जाते त्याला आवृत्ती ठेव असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ 100 रुपयाच्या पटीत या आवृत्ती ठेवीमध्ये रिकरिंग ठेवीमध्ये आपण ठेव ठेवू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने 500 रुपये 5 वर्षासाठी ठेवलेला आहे. प्रत्येक महिन्याला 500 रुपये भरायचे असतात. ज्यादाही भरायचे नसतात आणि कमीही भरायचे असतात. प्रत्येक महिन्याला अशा पद्धतीनं ही ठेव ठेवली जाते. याच्यावर बचत ठेवीपेक्षा व्याजदर चांगला मिळत असतो. या ठेवीची रक्कम मुदत संपल्यानंतर परत मिळते. समजा एखाद्या ठेवीदाराने 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी किंवा 5 वर्षासाठी किंवा 7 वर्षासाठी ठेवले तर ती त्या मुदतीनंतर ती रक्कम परत मिळते. म्हणून याला निश्चित कालावधी ठेव असं म्हणतात. ही निश्चित कालावधीसाठी ठेवली जाते. याच्यावर साधारणपणे 7-7% व्याजदर हा दिला जातो. मुदत संपल्यानंतर ही रक्कम व्याजासहित त्या खातेदाराला ठेवीदाराला अदा केली जाते, परत दिली जाते.
अशा पद्धतीचा पहिला प्रकार आणि यातला दुसरा प्रकार आहे मुदत ठेव ठराविक मुदतीसाठी जी ठेव दिली जाते त्याला मुदत ठेवस म्हटलं तर साधारणपणे एक वर्षापासून अनेक वर्षांपर्यंत ठराविक रक्कम ठराविक मुदतीसाठी दिली जाते जेवढी मुदत जास्त तेवढा व्याजाचा दर हा यावर जास्त दिला जातो समजा एखाद्या खातेदाराने 10000 रुपये 5 वर्षासाठी ठेवलेले 5 वर्षांनंतर ती रक्कम बँक परत देत असते म्हणजे इथं निश्चित कालावधी झाला त्यावर समजा त्या खातेदाराला मध्यंतरी पैशाची गरज भासली तर ती रक्कम त्यावर कर्ज म्हणून काढू शकते त्याच्यावर साधारणपणे व्याज ती बँक आकारत असते म्हणून या निश्चित कालावधीच्या ठेवी यावर व्याजदर हा इतर सर्व ठेवींपेक्षा तुलनेने जास्त असतो या व्यतिरिक्त सुद्धा व्यापारी बँका दाम दुप्पट ठेव म्हणजे इतर ठेवीमध्ये दाम दुप्पट 5000 ते 10000 दाम दीडपट दाम चौपट किंवा काही वेळा सणासुदीच्या नावाने सुद्धा शुभ मंगल ठेव किंवा काही देवींच्या नावाने सुद्धा महालक्ष्मी ठेव या नावाने सुद्धा अशा ठेवी स्वीकारून आपलं भांडवल उभा करण्याचा प्रयत्न या बँका करते आपल्याला पाहायला मिळतात तर अशा पद्धतीच्या या पहिलं कार्य ठेवी स्वीकारण्याचं कार्य ही बँक करत असते आता हा ठेवीच्या माध्यमातून जो जो पैसा संकेत होतो वळा होतो हा तसा ठेवला तर त्या बँकेला नफा होणार नाही म्हणून या बँका दुसरं महत्वाचं कार्य करतात कर्ज देणे अशा पद्धतीच्या या बँका की व्यापारी बँका ठेवीदाराकडून घेतलेल्या ठेवीच्या वापर गरजू जेवढं पैसे लागतील तेवढे शिल्लक राखून बाकीच्या सर्व कर्जांना देण्याचं कार्य या बँका करत असतात आज जर या बँका बघितल्या तर मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप कोट्यामध्ये करतात आपल्याला पाहायला मिळतात बँका व्यक्ती संस्थेना वेगवेगळ्या कामांसाठी उद्योजक असेल व्यापारी असेल व्यावसायिक असेल एखादा ट्रक मालक असेल एखादा टेम्पो मालक असेल अशा ना अल्प मध्यम दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा या बँका आपल्याला करताना पाहायला मिळतात साधारणपणे या बँका 3 कालावधीसाठी कर्ज पुरवठा करतात अल्पकालीन कर्ज म्हणजे 1 ते 15 महिन्याच्या मुदतीसाठी व्यापारी बँकेकडून 2 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाला अल्पकालीन कर्ज असं म्हटलं जातं असे कर्ज उत्पादन आणि एकत्रीकरण तसेच कारखानदारीमध्ये बदलत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी भागवण्यासाठी अल्पकालीन कर्ज 1 ते 1 वर्षापर्यंत 2 वर्षाच्या आत अशा पद्धतीचे हे कर्ज म्हणजे साधारणपणे 15 महिने मुक्तीपर्यंत अशा पद्धतीचे कर्ज हे व्यापारी बँका देत असतात त्यानंतर मध्यम मुक्तीचं कर्ज हे 2 वर्षापासून 5 वर्षांपर्यंत मुक्तीसाठी किंवा 1 ते 5 वर्ष मुक्तीसाठी हे मध्यमकालीन कर्ज दिलं जातं अशा बँका हे कर्ज देताना उद्योजकांना आपल्या उत्पादन पद्धतीत बदल घडवून आणणे अवजारे खरेदी असेल साधन सामग्रीची खरेदी असेल किंवा त्यांचे व्यवहार अल्पकालीन पेक्षा जास्त भांडवलाच्या आवश्यकतेसाठी अशा पद्धतीचं मध्यमकालीन कर्ज व्यापारी बँका उद्योजक व्यवसाय उद्योजकांना देत असतात आणि दीर्घकालीन कर्ज हे साधारणपणे 5 वर्षाच्या पुढे 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष अशा मुक्तीसाठी 5 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाला मध्यमकालीन दीर्घकालीन कर्ज असं म्हणतात उत्पादनात कायमचा बदल घडवून आणायचे असतील एखादं हे उत्पादन करायला ते सोडून दुसरे उत्पादन करायचं असेल अशा वेळी दीर्घकालीन कर्जाचा पुरवठा या बँका करतात याशिवाय बँका रोख कर्ज अधिक कर्ज सवलत हुंडी वटवणे इत्यादी सुद्धा सुविधा पुरवून नफा भरपूर मिळवत असतात आपण बघितलं की चालू खात्यावर ओव्हरड्राफ्ट म्हणजे अधिक विकर्ष सवलत रक्कम खातेदाराची नसताना सुद्धा जी ज्यादा रक्कम देऊ केली जाते त्याला अधिक विकर्ष सवलत असं म्हणतात यावर या बँका व्याज आकारत असतात त्याचबरोबर हुंडी आपण पाहिले की एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला जी वचन पत्र देतो त्याला हुंडी असं म्हटलं जातं या हुंड्या 3 महिन्याच्या मुक्तीसाठी 90 दिवसाच्या कालावधीसाठी व्यापारी एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला देत असतात अशा हुंड्या या व्यापारी बँकेत घाण घेऊन सुद्धा त्यावर कर्ज काढलं जातं किंवा या व्यापारी बँका हुंड्या वटवून पटणावर कमिशन आणि व्याज हेही आकारत असतात त्यातून सुद्धा भरपूर नफा मिळवण्याचं कार्य करत असतात अशा पद्धतीचं दुसरं कार्य कर्ज देणे की जो ठेवीच्या माध्यमातून पैसा संकलित होतो हा कर्ज उभारणं करण्याचं कार्य अशा पद्धतीच्या व्यापारी बँका करते आपल्याला पाहायला मिळतात अशा पद्धतीचं दुसरं कार्य तिसरं कार्य सहाय्यक कार्य व्यापारी बँका निधी हस्तांतर म्हणजे जसं इतर बँका करतात एखाद्या खात्याचे पैसे दुसऱ्या खात्यात एखाद्या बँकेतून दुसऱ्या बँकेत म्हणजे हा पैसा हस्तांतरित करणे ग्राहकांच्या वतीने रक्कम जमा करणे
ग्राहकांच्या वतीने प्रासंगिक की देणे देणे की शेअर्स मध्ये गुंतवणूक असेल किंवा लाईट बिल्स असेल मोबाईल बिल्स असेल अशा पद्धतीचे देणे देण्याचं कार्य ग्राहकांच्या वतीने परकीय चलन जसं आपल्याला इतर देशातून सुद्धा आज परकीय चलनातून सुद्धा ह्या बँका भरपूर नफा मिळवताना आपल्याला पाहायला मिळतात की समजा एखाद्या उद्योजकाला व्यवसायाला अन्य देशांमध्ये जायचं असेल तर अशा वेळी त्या देशांचा पैसा घेणं गरजेचं आहे आपल्या देशाचा पैसा तिथं जमा करायचा आणि त्या देशांचा पैसा घ्यायचा आणि मग हवाई खड्ड्यात किंवा हवाई याच्यातून आपण त्या देशात ते व्यवहार करू शकतो म्हणजे तिकडे जाऊन ते व्यवहार करू शकतो जे परकीय चलनाची सुद्धा विक्री आज व्यापारी बँका खूप करून मोठ्या प्रमाणात नफा मिळवत असतात त्याचबरोबर सुरक्षित ठेव नफा लॉकर्स आज व्यापारी बँकेकडे सुद्धा अशा इतर बँकेप्रमाणे लॉकर्स उपलब्ध आहेत की आपल्या मौल्यवान वस्तू अशा आपण लॉकर्समध्ये ठेवू शकतो लॉकरचा कप्पा डिमॅट सुविधा सगळ्यात महत्वाचं कार्य व्यापारी बँका शेअरची खरेदी विक्री किंवा भागांची खरेदी विक्री एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे किंवा शेअर मार्केट जे चालतं डिमॅट खाते चालतं या खात्यांचं व्यवहार या व्यापारी बँकेतून केले जातात त्याचबरोबर इंटरनेट बँकिंग इतर बँका ज्या पद्धतीनं बँकिंग सुविधा पुरवतात मोबाईल बँकिंग यासारख्या अनेक सुविधा की ज्या सहाय्यक कार्य म्हणून या व्यापारी बँका करते आपल्याला पाहायला मिळतात अशा पद्धतीचं तिसरं कार्य त्यानंतर चौथं कार्य सगळ्यात महत्वाचं कार्य व्यापारी बँका करतात पतनिर्मिती पतनिर्मिती म्हणजे व्यापारी बँका स्वतःच्या पतीवर जो पैसा निर्माण करतात त्याला पतनिर्मिती असं म्हटलं जातं म्हणजे धनादेशाच्या माध्यमातून हा व्यवहार केला जातो की पतनिर्मिती करणे हे व्यापारी बँकेचं सगळ्यात महत्वाचं कार्य प्राथमिक ठेवीच्या आधारावर अशा बँका पतनिर्मिती करतात निव्वळ मागणी आणि वेळेचं दायित्व म्हणजे जबाबदारी यापैकी राखीव गरजांची पूर्तता केल्यानंतर शिल्लक रक्कम कर्ज देण्यासाठी वापरण्याचं कार्य या बँका करतात जेव्हा या बँका आपल्या ग्राहकांना कर्ज पुरवते तेव्हा कर्जाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते ठेवी म्हणून कर्जाची रक्कम मिळणारी बँक राखीव स्वरूपात ज्यावेळी एखाद्या ठेवीच्या स्वरूपात जे वेळी बँक देते त्यातून काही रक्कम ठेव म्हणून कापून घेते त्यातून ती पतनिर्मिती होत असते समजा एखाद्या व्यापारी बँकेने एखाद्या व्यावसायिकाला 1 कोटी रुपये दिले 1 कोटीच्या 1.5% 2% किंवा 1% ठेव म्हणून कापून घेतली जाते ती ठेव परत ठराविक कालावधीसाठी ठेवली जाते त्याला पतनिर्मिती असं म्हणतात जे अशा धनादेशाच्या माध्यमातून किंवा अशा पैशाच्या माध्यमातून पतनिर्मिती करते त्यातून आपला व्यवहार करत असते अशा पद्धतीचं पतनिर्मिती या बँका करतात याचबरोबर या बँका रोख कर्ज दीर्घकालीन कर्ज मध्यमकालीन कर्ज अशा कर्ज सुद्धा देऊन त्याचबरोबर अधिक कर्ज सवलत हुंडी वटवणे याचबरोबर प्रतिनिधित्व कार्य म्हणून सुद्धा या व्यापारी बँका आपल्याला कर्त्याला पाहायला मिळतात संकलन म्हणजे मूल्यमापन की ग्राहकांच्या वतीने त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार धनादेश असेल धनाविकर्ष असेल व्याज लाभांश बिले भाडे घर भाडे सुद्धा मालकाचा एखादा मालक बाहेरच्या शहरामध्ये असतो त्याच्या खात्यावर ते पैसे भरले जातात ते त्याला आधार केले जातात दिले जातात वचन चिठ्ठ्या इत्यादी गोळा करण्याचं काम व्यापारी बँका करत असतात त्यासाठी काही सेवा शुल्क किंवा कमिशन आकारते हे संकलन म्हणून कार्य करते मूल्यमापन म्हणून कार्य करते त्याचबरोबर देणी देणे ग्राहकांच्या वतीने बँक विम्याचे हप्ते भाडे किंवा बिल लाईट्स बिल दूरध्वनी बिल कर्ज इत्यादींची देणी किंवा अशा सेवा त्याच्यावर सेवा शुल्क आकारून अशा देणी देण्याचं कार्य सुद्धा व्यापारी बँका करत असतात त्याचबरोबर रोख्यांची खरेदी विक्री कर्ज रोख्यांची किंवा रोख्यांची खरेदी विक्री करण्याचं कार्य खातेदारांचा अधिकार व आदेश दिल्यानंतर बँक त्यांच्या वतीने ऋणपत्रे कर्ज रोखे भाग यांची खरेदी विक्री सुद्धा करतील आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर विश्वस्त म्हणजे धनादेशाच्या माध्यमातून या नात्याने ठेवीचा रक्षण करता त्यांच्या मात्यातून मृत्यूनंतर वारसाला त्याच्या मालमत्तेची जी काही रक्कम आहे ही विश्वस्त मध्यस्थ म्हणून सुद्धा ही बँक कार्य करते ई बँकिंग अमूर्त खाते डिमॅट खाते अशा पद्धतीची कार्यसुद्धा व्यापारी बँका इतर बँकेप्रमाणे आपल्याला प्रत्याला पाहायला मिळतात अशा पद्धतीची कार्य या भारतातील नाणे बाजारामध्ये महत्वाची भूमिका रिझर्व्ह बँकेबरोबर या बँकेचा सुद्धा मोलाचा वाटा या नाणे बाजारामध्ये आपल्याला व्यापारी बँकेचा पाहायला मिळतो यानंतर आपल्याला पहिल्या संघटित क्षेत्रांमधून आपण रिझर्व्ह बँक आणि व्यापारी बँक बघितली दोन आमध्ये आता ई मध्ये व्हायचं आपल्याला सहकारी बँका आज नाणेबाजारशी संबंधित सुद्धा सहकारामधल्या अनेक महत्वाच्या बँका
आपल्याकडे कार्यकर्त्याला पाहायला मिळतात. आपल्या जवळच कितीतरी नागरी बँक आहे, सहकार अन्न बँक आहे. या बँका सुद्धा नाणे बाजार सांभाळण्याचं कार्य, म्हणजे ज्या पद्धतीने व्यापारी बँका कार्य करतात, नॅशनलाइज बँका कार्य करतात, त्या पद्धतीने सहकारातल्या बँका सुद्धा कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात. अशा सहकारातल्या बँकेची रचना ही त्रिस्तरीय आहे. त्रिस्तरीय रचनेमध्ये सर्वात वरच्या स्थानावर ही जी रचना जर आपण बघितली, तर या रचनेमध्ये सर्वात वरच्या स्थानावर राज्य सहकारी बँक आहे. आपल्या याला सिकल बँक असं म्हणतात. राज्याचे सर्वच्या वरच्या टोकावर राज्यातील संपूर्ण सहकारी चळवळीचं नेतृत्व करण्याचं कार्य आहे. किंवा राज्यातल्या सगळ्या मध्यम पातळीवर कार्य करणाऱ्या जिल्हा बँकेंना अर्थपुरवठा कर्ज पुरवठा करण्याचं कार्य, त्यांच्यावर नियंत्रण करण्याचं कार्य राज्य सहकारी बँक करत असते. आपल्या राज्याची सहकारी बँक ही खूप चांगली आहे. अशा खंडातली चांगली बँक म्हणून या बँकेकडे, अग्रगण्य बँक म्हणून राज्य सहकारी बँकेकडे पाहिलं जातं. राज्य स्तरावरील नाणे बाजार सांभाळण्याचं कार्य सरकारच्या वतीनं राज्य सहकारी बँक करते. त्यानंतर मधल्या पातळीवर प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपण सहकार म्हणून हा भाग अभ्यासलेला आहे की जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक असतात. या बँका राज्य सहकारी बँकेच्या सभासद असतात. या राज्य बँकेकडून जो जो निधी येतो त्या निधी कर्ज घेऊन खालच्या पातळीवरील सगळ्या संस्थेवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँका कार्यक्रमाला पाहिजे होतात. आणि खालच्या तिसऱ्या पातळीवर गाव किंवा तालुका पातळीवर सगळ्या प्रकारच्या प्राथमिक सहकारी संस्था, पतपुरवठा संस्था किंवा सगळ्या प्रकारच्या सहकारातल्या संस्था या खालच्या पातळीवर कार्यकर्त्याला आपल्याला गाव किंवा तालुका पातळीवर पाहायला मिळतात. अशा पद्धतीची या त्रिस्तरीय रचनेमध्ये प्रत्येक भागामध्ये नाणे बाजार किंवा अर्थव्यवस्था सांभाळण्याचं कार्य त्रिस्तरीय रचनेतून सहकारी बँका करते आपल्याला पाहायला मिळतात. तर आपल्या राज्यातील सगळ्यात महत्वाची राज्य सहकारी बँक शासनाकडून ज्या ज्या निधींचा येतो त्या निधींचा विनियोग विल्हेवाट जिल्हा स्तरावर कार्य करण्याचं जिल्हा बँकेकडे केलं जातं. जिल्ह्यातील सगळ्या या जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी बँका, नाणे बाजार जिल्हा स्तरावर सांभाळण्याचं कार्य करत असतात. आणि खालच्या स्तरावर तालुका किंवा गावस्तरावर प्राथमिक सगळ्या संस्था करते आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीची सहकारात्मक बँका सुद्धा नाणे बाजार सांभाळण्याचं कार्य करतात. त्यानंतर आपल्याला ई मध्ये बघायचं आहे विकास वित्तीय संस्था DFI. या विकास वित्तीय संस्था की ज्या मध्यम आणि दीर्घ मुदतीची आर्थिक मदत करण्याचं कार्य करतात. उद्योग, कृषी आणि इतर प्रमुख क्षेत्रांच्या विकासाला मदत करण्याचं कार्य या विकास वित्तीय संस्था करतेला पाहायला मिळतात. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1948 मध्ये स्थापन झालेली ही पहिली विकसित वित्तीय संस्था आहे की या माध्यमातून मदत करत असते. त्यातून नाणे बाजार सांभाळतो, नाणे बाजार पाहिजे होतो. उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या आगमनाने 1991 मध्ये ज्या नवीन आर्थिक धोरण आणलं त्या धोरणानुसार वित्तीय साधने कॉर्पोरेट क्षेत्राच्या वित्तीय गरजा मोठ्या प्रमाणात निर्माण होत गेल्या, वाढत गेल्या. याशिवाय अनेक परदेशी कंपनी भारतात कंपन्या करण्यास करार करण्यास तयार झाल्या, पात्र झाल्या. अशा या विकास वित्तीय संस्थेने त्यांच्या कार्यामध्ये विविधता आणली. व्यापारी बँकिंग, ग्राहक बिल, ग्राहक वित्तीय, दलाली म्हणजे ब्रेकिंग, साहस भांडवल पुरवठा, पायाभूत वित्तीय पुरवठा, ई वाणिज्य इत्यादी विविध प्रकारची नवीन उत्पादने आणि अनेक प्रकारच्या सेवा देण्यासाठी सहयोगी संस्था स्थापन झाल्या. अशा प्रकारे ह्या विकसित संस्था सार्वजनिक बँकांमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेत सगळ्यात मोलाचा वाटा भारतीय रिझर्व्ह बँकेनं निर्माण केला. अशा वित्तीय संस्थेनं मार्गदर्शन सूचना केल्या. यामधून उदाहरणार्थ ICICI कंपनी तिच्या सहाय्यक ICICI बँकेच्या प्रतिनिधी म्हणून विलिनीकरणाने एक मोठी आघाडी या व्यापारी बँकेना महत्वाची बनली गेली. आणि त्यातून मदत म्हणून यातून सुद्धा नाणे बाजार सांभाळण्याचं कार्य या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून केलं गेलं. आणि शेवटचा यातला ए मध्ये भारतीय सवलत आणि वित्तीय गृह की वाघोल समितीच्या शिफारशीच्या नुसार 1988 मध्ये नाणे बाजार संस्था म्हणून भारतीय सवलत वेगवेगळ्या उद्योगांमध्ये अनेक प्रकारची सवलत आणि वित्तीय गृहांची स्थापना करण्यात आली. यामध्ये नाणे बाजार साधनांना तरलता प्रदान करण्यासाठी अशा साधनांमध्ये सक्रिय दुय्यम बाजारपेठेच्या विकासात मोलाची मदत करण्यासाठी या संस्थेची निर्मिती स्थापना करण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँक या सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थेची संयुक्तपणे मालकी
या भारतीय सवलत आणि वित्तीय ग्राहकांमध्ये निर्माण केली की ज्या माध्यमातून नाणेबाजार निर्माण केला जातो त्यातून त्यांच्यावर नियंत्रण केलं जातं. तर अशा पद्धतीने संघटित क्षेत्रामध्ये आपल्याला अ आ ई ए एवढा हा संघटित क्षेत्र आहे. या माध्यमातून नाणेबाजार सांभाळला जातो, भांडवल बाजार निर्माण केला जातो, अशा पद्धतीचा हा नाणेबाजार.